मित्रांनो, तलाठी भरती महाराष्ट्र राज्यासाठी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे आणि या तलाठी भरतीसाठी लागणारी शिक्षण पात्रता, वयाची अट, अर्ज कधी सुरू होतील, अर्ज करण्याची शेवटची तारीख, मोबाईलमधून तलाठी भरती फॉर्म कसा भरायचा, अशी ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी तुम्हाला सर्व प्रकारची ऑनलाईन कामं आणि सर्व प्रकारचे भरती फॉर्म मोबाईलमधून कसे भरायचे ते शिकवत असतो. मी अविनाश तिरमले. काही टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्क्रीनवरती पाहू शकता तलाठी भरतीची ही अधिकृत जाहिरातीची PDF आहे, मी ओपन केलेली आहे आणि या PDFची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथूनसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तर या जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी गट क संवर्गातील एकूण 4,644 जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 36 जिल्ह्यांमध्ये संवर्ग म्हणजे पदाचे नाव, तलाठी विभाग, महसूल विभाग, वेतनश्रेणी म्हणजेच भरतीमध्ये सर्व स्टेप पार केल्यानंतर तुमची जर निवड झाली तर तुम्हाला 25,500 पासून 81,100 पर्यंत पगार मिळेल. एकूण पदे 4,644 आहे. परीक्षा दिनांक व इतर बाबीसाठी तुम्हाला बघा mahabhoomi.gov.in या वेबसाईटवरती माहिती मिळून जाईल आणि येथे तुम्हाला या जाहिरातीची PDFसुद्धा डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. पदसंख्या व आरक्षण संदर्भातील जी काही माहिती आहे ती येथे तुम्हाला दिलेली आहे. वेगवेगळ्या पदानुसार आणि वेगवेगळ्या संवर्गानुसार ती माहिती तुम्ही स्वतः येथे वाचू शकता. त्यानंतर येथे बघा तलाठी PSR क्षेत्रातील पदासाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना. तर तलाठी PSR काय असतं तर येथे माहिती दिलेली आहे. PSR क्षेत्रातील तलाठी पदे म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील तलाठी पदे असा याचा अर्थ होत असतो आणि येथे दिलेल्या माहितीनुसार सदर पदे आवश्यक शैक्षणिक अर्हता असलेले स्थानिक अनुसूचित जमातीचेच उमेदवार येथे अर्ज करू शकता आणि त्यांची निवड येथे होत असते. त्यानंतर पदाच्या निवडीसाठीची जी कार्यपद्धत आहे, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी व शर्ती त्या येथे देण्यात आलेल्या आहेत. तलाठी पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही सूचना तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. मी तुम्हाला फक्त ज्या महत्त्वाची माहिती आहे तलाठी भरतीची ती तुम्हाला इथे सांगत आहे. या PDFमध्ये तुम्ही अजून अतिरिक्त माहिती वाचू शकता. तर येथे बघा शिक्षण पात्रता दिलेली आहे. येथे दिलेल्या माहितीनुसार तुमच्याकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा इतर शाखेतील पदवी असावी, म्हणजेच तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असावं व संगणकाचा तुम्ही एखादा शासन मान्यताप्राप्त कोर्स केलेला असावा किंवा तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला येथे कालावधी दिलेला असतो. त्या कालावधीत तुम्हाला तो कोर्स करावा लागतो, म्हणजेच चालूला तुम्ही जर का कोर्स केलेला नसेल तर येथे चालणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वीला मराठी व हिंदी हे दोघी विषय असणं आवश्यक आहेत. त्यानंतर येथे पात्रता दिलेली आहे. भारतीय नागरिकत्व असायला पाहिजे. त्यानंतर वयोमर्यादा 17/7/2023 रोजी तुमचं वय खुल्या प्रवर्गासाठी येथे 18-38 वर्षे आहे आणि मागास प्रवर्गीय म्हणजेच OBC SC ST NT आणि ज्या इतर कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 18-43 वर्षे आणि येथे ज्या कॅटेगरी आहेत त्यांच्यानुसार येथे वयात सवलत मिळणार आहेत. परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना येथे देण्यात आलेले आहेत. तर येथे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी, अंकगणित आणि एकूण गुण दिलेले आहेत. तर येथे 25 प्रश्न प्रत्येक विषयासाठी राहणार आहेत आणि प्रत्येक विषयाला 50 गुण राहणार आहेत. असे इथे एकूण 4 विषय दिलेले आहेत आणि एकूण प्रश्न 100 असतील आणि 200 गुणांची ही तुमची परीक्षा राहणार आहे. परीक्षा कालावधी 2 तासाचा असेल, म्हणजे 120 मिनिटाचा. परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण इथे देण्यात आलेले आहेत. इतर माहिती तुम्ही येथे वाचू शकता. विविध कागदपत्रे येथे दिलेली आहे. आवश्यक कागदपत्रे येथे तुम्ही पाहू शकता. याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. हे आवश्यक कागदपत्रे तुम्ही काढून ठेवा, म्हणजेच तुमची जर का निवड झाली तर तुम्हाला तेथे सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. आणि कागदपत्रांबद्दलचा मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथे काही ही माहिती देत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि या PDFमध्ये सुद्धा पाहू शकता. तर येथे परीक्षा शुल्काचा भरणा, तर परीक्षा फी दिलेली आहे. तलाठी PSR क्षेत्राबाहेरील खुला प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 1,000 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. तसेच तलाठी PSR क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी येथे
1000 रुपये तसेच येथे 900 रुपये आहे. त्याचबरोबर परीक्षा शुल्क भरणा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि एकदा जर का तुमचा फॉर्म भरून पेमेंट केली गेली तर येथे तुम्हाला रिफंड मिळणार नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर येथे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी दिलेला आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी 26 जून 2023 पासून अर्ज सुरू होणार आहे तर 17 जुलै 2023 रात्री 11:55 तुम्ही अर्ज करू शकता आणि पेमेंटसुद्धा 17 जुलै 2023 रोजी रात्री 11:55 तुम्ही अर्ज करू शकता. परीक्षेचा दिनांक व कालावधी याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला mahabhoomi.gov.in या वेबसाईटवरती मिळून जाईल आणि येथूनच तुम्हाला अर्जसुद्धा करायचा आहे. मोबाईलमधून फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपला 26 जून 2023 रोजी 7:00 आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे, त्यामुळे यूट्यूब चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओ पाहायला मिळेल. त्यानंतर या भरतीच्या शेवटी जर का आले तर येथे परिशिष्ट 1 तलाठी पदभरती रिक्त पदांचा तपशील प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि कॅटेगरीनुसार येथे दिलेला आहे तर येथे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला सुरळीतपणे माहिती दिलेली आहे या भरतीबद्दलची. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून जाऊनसुद्धा तुम्ही जिल्ह्यानुसार जागा चेक करू शकता आणि मात्र येथे तुम्ही कॅटेगरीनुसार तलाठी भरतीच्या जागा चेक करू शकता. तर ही होती तलाठी भरतीबद्दलची अधिक आणि अधिकृत माहिती. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पुढे नक्की शेअर करा. मोबाईलमधून फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ आपला 26 जून रोजी येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.